तो आजारी पडला, पण त्यांना काय समस्या आहे हे काहीच समजेना। मग त्याला एक मनुष्य दिसला, खूप लांबलचक चेहरा घेऊन बसला होता। प्रचंड दुःख आणि चिंता चेहऱ्यावर दिसत होती। एक केंद्रित मन हे असं काहीतरी आहे ज्याला कुणीच थांबवू शकत नाही। आता जर तुम्हाला बुद्धीच्या वर जायचं असेल तर ह्याला जागरूक प्रयत्नाची गरज आहे। पाचशे वर्षांपूर्वी एक शहर होतं माझ्या पूर्वजांचं, जे त्या परिसरात राजे होते। हे शहर धरतीवरचं सर्वात श्रीमंत शहर होतं 500 वर्षांपूर्वी। त्याची माहिती शोधून बघा, त्याचं नाव हम्पी। आणि अचानक एक दिवस कृष्णदेवराय आजारी पडला। ते राजाचं नाव होतं, तो आजारी पडला आणि वैद्यांनी येऊन त्याला अनेक प्रकारे तपासलं, पण त्यांना काय समस्या आहे हे काहीच समजेना। पण प्राण निघून चालले होते। राजा जवळपास मृत्यूच्या दारापाशी होता। मग त्याने त्याच्या मित्र आणि सल्लागाराला बोलवून घेतलं, ज्याचं नाव होतं तेनाली रामकृष्ण। तेनाली आला आणि तो काही वैद्य नाहीये, त्याला काय करावं काही कळेना। आता राजाने त्याची मदत मागितली होती, पण त्याला काय करावं कळत नव्हतं, तो काही वैद्य नाहीये। म्हणून विचार करत तो बाहेर गेला आणि बाजारात चक्कर मारत होता। मग त्याला एक मनुष्य दिसला, खूप लांबलचक चेहरा घेऊन बसला होता। प्रचंड दुःख आणि चिंता चेहऱ्यावर दिसत होती। तेनाली त्याच्याकडे गेला आणि विचारलं, अरे काय झालं, तू असा का दिसतोयस? तो म्हणाला, मी चंदनाचा व्यापार करतो, कुठेतरी खूप मोठा स्टॉक उपलब्ध होता म्हणून मी खूप मोठं कर्ज घेतलं आणि हे सगळं चंदन विकत घेतलं। आता जर मी ते पटकन विकलं नाही तर मी संपलो। ज्या लोकांनी मला पैसे उधार दिले ते मला जिवंत सोडणार नाहीत। मला हे चंदन विकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राजाने मेलं पाहिजे। जेव्हा राजे मरायचे तेव्हा नेहमी दहनासाठी चंदनाचं लाकूड वापरलं जायचं, इतर कुणालाच ते परवडू शकत नाही। म्हणून तो म्हणाला, जोवर राजा मरत नाही मी संपलोय। तेनालीने त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या दुःखाची आणि चिंतेची तीव्रता प्रचंड होती। तो म्हणाला, एक मिनिट थांब। तो घरी गेला, पैसे आणले आणि सगळं चंदन विकत घेतलं। तो मनुष्य खूप खुश झाला आणि राजा बरा झाला। ही काही गंमत नाहीये, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। रागाच्या क्षणांमध्ये, तिरस्काराच्या क्षणांमध्ये, भीती आणि चिंतेच्या क्षणांमध्ये तुमचं मन एककेंद्रित होतं। एककेंद्रित मन हे असं काहीतरी आहे ज्याला कुणीच थांबवू शकत नाही। आत्ता सध्या सगळेजण अशा मोडमध्ये आहेत, कशावरच लक्ष देऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या मनात नुसता गोंधळच असतो। जर तुमच्याकडे एककेंद्रित मन असेल तर कुठलीच गोष्ट त्याला थांबवू शकत नाही। गौतम बुद्धांच्या शिकवणीचा हा एक महत्त्वाचा भाग होता, जे त्यांनी लोकांच्या आयुष्यात आणलं। तुम्ही तुमच्या मनाचा ताबा घेतला तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ शकता। मी तुम्हाला सुद्धा विचारतोय, जर तुम्ही तुमच्या मानसिक प्रक्रियेचा ताबा घेतला तर आनंदी असणं ही काही अवघड गोष्ट आहे का? तुम्ही इतर कुणाच्या मनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करताय? एक दिवस शंकरन पिल्लई आणि त्याची बायको मॅरेज काउन्सिलर कडे गेले। मग शंकरन पिल्लईने परिचय दिला आणि म्हणाला, आमचं लग्न खरं तर अगदी मस्त चालू आहे, कारण आमची खूप मस्त पार्टनरशिप आहे, त्यात माझं काम गप्प बसण्याचं आहे। तर ही संपूर्ण प्रक्रिया मनाच्या वर उठण्याची, ज्याला आपण बुद्ध म्हणतो,
बुद्ध होणं, तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की ते काही त्याचं नाव नव्हतं. त्याचं नाव होतं गौतमा सिद्धार्थ. बुद्ध ही एक अवस्था आहे. ह्याचा अर्थ जर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या वर उठला असाल तर तुम्ही बुद्ध आहात. जर तुम्ही बुद्धीमध्ये अडकला असाल तर तुम्ही सतत दुःख भोगता. जर तुम्ही बुद्धीच्या खाली असाल आपण तुम्हाला बुद्धू म्हणू शकतो. तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्राणी असताना आपण बुद्धीच्या खाली होतो. हळूहळू आपला बुद्धीपर्यंत विकास झाला. आता जर तुम्हाला बुद्धीच्या वर जायचं असेल तर ह्याला जागरूक प्रयत्नाची गरज आहे. निसर्गाने ते तुमच्यासाठी करण्याची वाट पाहू नका. ते घडेल कदाचित अब्जावधी वर्षांनंतर, पण तोपर्यंत तुम्ही नसाल. तुम्ही एक ऍप डाउनलोड केलं पाहिजे. हे एक फ्री ऍप आहे, कुणीही ते डाउनलोड करू शकतं. ह्याला म्हणतात सद्गुरु ऍप. इथे एक सराव उपलब्ध आहे ज्याला म्हणतात ईशाक्रिया. हा एक सोपा मार्ग आहे ही जागरूकता आणण्याचा, की तुम्ही काय आहात आणि तुमचं शरीर काय आहे, तुम्ही काय आहात आणि तुमचं मन काय आहे. एकदा का थोडस अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमच्या शरीरामध्ये, तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये, तर हा दुःखाचा अंत आहे.